श्रीरामपूर तालुक्यातील व्यापारी गौतम झुंबरलाल हरिन हे त्यांचे बेलापूर येथील दुकान बंद करून मोटरसायकलवरनं सायंकाळी 7 सुमारास बोराबकी नगर श्रीरामपूर या ठिकाणी घरी जाण्यासाठी निघाले असता कोणीतरी अज्ञात इसमानं त्यांचं अपहरण केलं होतं. याबाबत गौतम हरिन यांचे भाऊ पंकज हरिन यांनी फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरनं गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी गौतम हरिन यांची हत्या करून त्यांचं प्रेत श्रीरामपूर ते वाकडी रस्त्याने जाणाऱ्या यशवंत चौक या परिसरात आणून टाकलं. अपहरणकर्त्यांविरुद्ध कलमे वाढवण्यात आली. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे मॅडम श्रीरामपूर यांनी श्रीरामपूरच्या सदर घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तपास कामे वेगवेगळे पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या. या प्रकरणातील गौतम हरिन यांचे अपहरण करणारे आरोपी जेरबंद झालेत. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके श्रीरामपूर पोलीस विभाग करत आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 श्रीरामपूर.